नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेश धर्माधिकारी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट, HSC वोकेशनल विभाग आहे. त्याचं नाव पूर्वी होतं MCVC, आत्ताचं नाव HSC वोकेशनल आहे. आणि आजचा विषय आहे पेपर 2 12वी मॉडर्न इन्स्ट्रुमेंट अँड कम्युनिकेशन सिस्टीम, प्रॅक्टिकल 15, डाउनलोडिंग वेरियस अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स फॉर मोबाईल सेलफोन किंवा मोबाईल, म्हणजे मोबाईलसाठी आपल्याला एज्युकेशन्स ॲप्स डाउनलोड करावायचे आहेत किंवा कोणतेही ॲप आपल्याला डाउनलोड करावायचे आहेत त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. सर्वांनी ॲप्स डाउनलोड केलेलेच आहेत, बऱ्याच जणांनी मोबाईल वापरलेले असतील, काहींनी वापरले नसतील, तर त्यांना ही माहिती उपयोगी पडेल. आता सध्या COVID-19 कालावधी चालू आहे आणि या COVID-19 कालावधीमध्ये आपल्याला शाळा कॉलेज बंद असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून आपल्याला शिक्षण घ्यावं लागणार आहे. आणि या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करताना मोबाईल हे एक प्रामुख्यानं वापरलं जाणारं माध्यम आहे. या मोबाईलचा वापर करताना त्यामध्ये असलेल्या विविध ॲपचा वापर करून आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. मग एज्युकेशनसाठी कोणते ॲप आहेत त्याची आज मी माहिती देणार आहे. त्यासाठी मी हे पहिल्यांदा प्रॅक्टिकल घेतलेलं आहे, पहिलंच लेक्चर आहे, आणि त्यासाठी मी हे यामध्ये तुम्हाला मोबाईलची माहिती देणार आहे ॲप डाउनलोड करावायची. सगळ्यांना ॲप डाउनलोड करता येतात, सगळेजण ॲप्स वापरतात. तुमच्या मोबाईलमध्ये बरेच ॲप्स आहेत, कॅल्क्युलेटर आहे, व्हिडिओ प्लेअर आहे, प्ले स्टोअर आहे, जीमेलचं अकाउंट ओपन करण्यासाठी ॲप आहे, त्यानंतर व्हॉट्सअप वापरताच तुम्ही, फेसबुक वापरता, फेसबुकचे ॲप आहेत, नंतर आपल्या या ठिकाणी गुगल क्रोम आहे म्हणजे जो ब्राउझर तुम्हाला करण्यासाठी, फाईल मॅनेजर आहे म्हणजे तुमच्या ज्या मोबाईलमधल्या फाईल आहेत त्या फाईल तुम्हाला मॅनेज करता येतात त्याचा वापर करून, नंतर क्लीनर आहे, असे विविध ॲप्स, गेम्स आहेत, तुम्ही गेम्स पण मोबाईलमध्ये बरेचसे खेळलेलं असाल. आता यामध्ये मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर तुमच्याकडं अँड्रॉईड मोबाईल असणं आवश्यक आहे. अँड्रॉईड मोबाईल बरोबर त्या प्रत्येक मोबाईलमध्ये सिम कार्ड असतं आणि त्या सिम कार्डमध्ये इंटरनेट सुविधाही असते. फक्त त्या इंटरनेट सुविधेचं पॅकेज आपल्याला टाकावं लागतं आणि पॅकेजची सुविधा आपल्याला पैसे भरून करावी लागते. कॉल आपण करतोच मोबाईलचा वापर करून, पण इंटरनेटची सुविधा आपल्याला, आता बरेचसे आहेत कंपन्यांचे मोबाईल आहेत की ज्यांच्यामध्ये त्या सर्व पॅकेज एकत्रच मिळतं, आपल्या त्यात नेट कनेक्शन पण मिळतं, त्यामुळे त्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. मग तुमच्याकडं पहिल्यांदा काय पाहिजे, अँड्रॉईड मोबाईल पाहिजे, नंतर नेट कनेक्शन पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जी मेमरी आहे ती मेमरीमध्ये, इंटरनल जी मेमरी आहे त्या इंटरनल मेमरीमध्ये ॲप डाउनलोड करण्यासाठी स्पेस पाहिजे. कारण की ॲप ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो ते इंटरनल मेमरीमध्ये डाउनलोड होतं आणि ते इन्स्टॉलसुद्धा इंटरनल मेमरीमध्येच होतं. आणि इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला इंटरनल मेमरीची आवश्यकता आहे. इंटरनल मेमरी जर का नसेल तर आपण ॲप इन्स्टॉल करू शकत नाही. या गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला माहीत असतील किंवा नसतील. आता ॲप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरचा आपण वापर करतो, तर प्ले स्टोअरवर मी क्लिक करतो. प्ले स्टोअरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पहिल्यांदा सर्च विंडो येते. सर्च विंडो येतेनंतर त्यानंतर विविध यामध्ये कॅटेगरी दिलेल्या आहेत. आपल्याला त्यामध्ये न जाता सरळ आपण आपल्याला पाहिजे त्या ॲपबद्दल तुम्ही जर का माहिती टाईप केली, उदाहरणार्थ मला समजा डिक्शनरी डाउनलोड करायची असेल आणि मी जर का इथं डिक्शनरी टाईप केलं तर मला लगेच इथं डिक्शनरीचे ऑप्शन्स येतील. डिक्शनरी टाईप केलं, मी त्यावर सर्च केलं तर मला इथं वेगवेगळ्या प्रकारच्या डिक्शनरीज आपल्याला इथं उपलब्ध झालेले आहेत. ह्या डिक्शनरीचा वापर करून मी काय करणार आहे तर ॲप डाउनलोड करणार आहे. आता माझ्याकडं एक डिक्शनरी डाउनलोड केली आहे, तर समजा डिक्शनरी डाउनलोड करायची असेल तर कोणते काय ऑप्शन येतं आहे, इन्स्टॉल बटन येतं आहे, नंतर इन्स्टॉल केल्यानंतर इन्स्टॉलेशन सुरू होतं आहे, नंतर त्यात कॅन्सल बटन आहे आणि ओपन बटन आहे. ज्यावेळेस ॲप डाउनलोड होईल आणि इन्स्टॉल होईल त्यावेळेस पुन्हा इथं ओपनचं बटन येईल. मी आता हे कॅन्सल करतो कारण की माझ्याकडे हे ॲप हे डाउनलोड केलेलं आहे. मग हे डाउनलोड केलेलं जे ॲप आहे त्याच्यावर मी जातो आणि कसं तुम्हाला दिसतं बघतो. इथं काय येईल, अनइन्स्टॉलचं ऑप्शन येईल आणि ओपनचं ऑप्शन येईल इन्स्टॉल झाल्यानंतर. मग मी काय करतो, ओपन करतो. ओपन केल्यानंतर ते अलाव म्हणेल, विविध सुविधा त्या ओके म्हणायचं, सेटिंग मागेल, सेटिंग करायचं, कॅन्सल करायचं, ओके, इन्स्टॉल झालेलं. मी आता जर का इन्स्टॉल झालेला ॲप असेल तर मी आता इन्स्टॉल झालेला ॲप दाखवतो तुम्हाला. आपल्या या पद्धतीने दिसेल. मला समजा जर का इंग्लिश टू मराठी पाहिजे असेल तर मी इथं सरळ
शब्द टाईप केला कॅट, त्याच्यावर सर्च केलं, लगेच तर त्याचं भाषांतर आलं मराठीत. जर का मराठीचा शब्द पाहिजे असेल तर मी याच्यावर क्लिक केलं, याच्यावर ऑप्शन आहे मी मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी, नाही तर मराठी कीबोर्ड आला, त्याचा वापर करून मी काय करणार आहे, मराठी शब्द मिळवणार आहे. अशा पद्धतीनं आपण डिक्शनरी डाउनलोड केलेली आहे. असे विविध ॲप्स आपल्याला डाउनलोड करता येतात. झूम ॲप आहे, झूम ॲप डाउनलोड करण्यासाठी मी जर का गो प्ले स्टोअर क्लिक केलं आणि झूम ॲप म्हटलं तर काय दिसतं आहे. आता मी हे इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे इथं इन्स्टॉलेशनचं बटन नाही आलेलं, सरळ अपडेट आलेलं आहे. यामध्ये झूम ॲपचं त्यांनी डेमो दिलेला आहे, डेमोमध्ये दाखवलं आहे त्यांनी की झूम ॲपचा वापर कशा पद्धतीनं केला जातो, कसे आपल्याला मीटिंग अटेंड करता येते, यात सर्व काही इथं माहिती दिलेली आहे त्यांनी, इन्फॉर्मेशन सगळ्या दिलेल्या आहेत. या तुम्ही याचा वापर करून तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षकांचे संपर्क साधू शकता आणि शिक्षक तुमचे संपर्क साधून शिक्षक तुम्हाला शिकवू शकतात या माध्यमातून, आणि तुम्ही शिक्षकांना लाईव प्रश्न विचारू शकता, म्हणजे आपण प्रत्यक्ष समोरासमोर बोलू शकतो. यामध्ये माईक, व्हिडिओ कॉलिंग करणे, व्हिडिओ घेण्यासाठी कॅमेरा, फ्रंट कॅमेराचा वापर केला जातो. यामध्ये वेगळ्या कशा विंडो असतात त्याची माहिती पण याच्यामध्ये दिलेली आहे. आता मी ॲप हे ओपन करतो. ॲप ओपन केल्यानंतर कसं दिसतंय पाहूया आपण. आता हे मी लॉग इन झालेलो आहे. लॉग इन होण्यासाठी आता मी आपण पहिल्यांदा आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला. प्रत्येकजण व्हॉट्सअपला लॉग इन झालेला आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात तुम्ही प्रत्येकजण. तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला त्या कॉलेजच्या सूचना आहेत ते मिळत आहेत. तुमच्याशी आपला आपला ग्रुपमुळे आपला एकमेकाशी संपर्क झालेला आहे आणि आपण त्याचा त्याच्यामध्ये आपण डाटा ट्रान्सफर करू शकतो आहे. उदाहरणार्थ तुम्हाला नोट्स पाठवायचे तुम्ही व्हॉट्सअपमधून सुद्धा पाठवू शकतो आहे. तुम्ही त्या मला काही शंका विचारू शकता व्हॉट्सअपवर टेक्स्ट माध्यमातून विचारू शकताय, व्हिडिओ कॉलिंग करून सुद्धा विचारू शकताय. तसं आता हे झूम ॲप आहे. या झूम ॲपमध्ये तुम्हाला जर का लॉग इन व्हायचं असेल तर त्याला पहिल्यांदा साईन अप करावं. जसं जी प्रत्येकाने ईमेल आय डी काढलेला आहे, तुम्हाला मी जीमेलचा ईमेल आय डी काढायला सांगितलेला होता. बऱ्याच जणांनी ईमेल आय डी काढलेला आहे, काढलेला नसेल त्यांनी ईमेल आय डी काढून घ्या. आता जो झूम ॲप आहे, या झूम ॲपमध्ये जर का साईन अप व्हायचं असेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला ईमेल अकाउंट असणं आवश्यक आहे आणि ते जीमेलचा ईमेल अकाउंट असणं आवश्यक आहे. जीमेलच्या ईमेल अकाउंटचा वापर करायचा आहे या ठिकाणी, आणि त्या ईमेल अकाउंटचा वापर करून आपल्याला साईन अप व्हायचं आहे. साईन अप होताना तुम्हाला ईमेल ॲड्रेस लागणार आहे, तुमचं नाव, तुमची जन्मतारीख लागणार आहे, आणि त्याच्यानंतर साईन अप झाल्यानंतर तुम्हाला जीमेलवर एक तुम्हाला मेल येईल, कन्फर्मेशनचा मेल येईल. तो कन्फर्मेशनचा मेल तुम्ही ओपन करायचा आहे आणि त्याच्यावर जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट झूम ॲपवर, झूमच्या साईटवर जाल आणि तुम्ही व्हेरीफाईड व्हाल आणि तुम्ही लॉग इनसाठी तुम्हाला ऑप्शन येईल. त्या तिथं जाऊन त्या विंडोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन होण्यासाठी ईमेल आय डी टाकावं लागेल, झूमसाठी पासवर्ड टाकावा लागेल, नंतर तुमची जन्मतारीख टाकावं लागेल. जी तुम्ही लॉग साईन अप होताना जी जन्म तारीख टाकलेली आहे ती जन्मतारीख लागेल. त्यामुळे ती ईमेल आय डी, ईमेल आय डीचा पासवर्ड, जन्मतारीख आणि तुमचं नाव, लॉग इन आय डी नेम हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याकडे आता कायमस्वरूपी राहिल्या पाहिजेत. लक्षात राहत नसेल तर डायरी एक छोटीशी करा, त्या डायरीमध्ये तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवा. ईमेल ॲड्रेस, ईमेल पासवर्ड, पासवर्ड लिहू नका, पासवर्ड शक्यतो लिहू नका, कारण की पासवर्ड जर का तुमचा कोणाला मिळाला तर तुमचं अकाउंट हॅक होण्याची शक्यता आहे. तेव्हा पासवर्ड शक्यतो कोणाला सांगू नका आणि कुठेही लिहून ठेवू नका, तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर का खरं लिहिता येत नसेल तुम्हाला, जर का पासवर्ड सुरक्षित ठेवता असेल तर तो लिहून ठेवा. आता हे झालं झूम ॲपचं. झूम ॲपमध्ये आपल्याला लॉग इन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला मीटिंग जॉईन करावी लागणार आहे. जर का कॉलेजनं मीटिंग कॉल केली, शिक्षकांनी जर का मीटिंग कॉल केली, तर तुम्हाला जर का क्लासरूम अटेंड करायचा असेल ऑनलाईन तर तुम्हाला जॉईन व्हावं लागेल. त्यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा ईमेल आय डीवर तुम्हाला ती लिंक पाठवली जाईल आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जॉईनला तुम्हाला ऑप्शन येईल. तुमच्या मोबाईलमध्ये जर का झूम ॲप डाउनलोड केलेला असेल तर तुम्हाला लॉग इन होता येईल आणि तुमचा लॉग इन आय डी असेल तर त्यात तुम्हाला कनेक्ट होता येईल. मग यासाठी मीटिंग शेड्यूल करण्यासाठी, म्हणजे मीटिंग ठरवण्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला मीटिंग ठरवता येते. टाईम, तारीख, वेळ, टाईम झोन, मीटिंगचा कालावधी, यामध्ये साधारणतः 40 मिनटं किंवा 1 तासापर्यंत आपल्याला याच्यामध्ये मीटिंग अटेंड करता येते. आपल्याला 1 तास आपल्याला सहज आपल्याला
पूर्ण करता येईल, घेता येईल, लेक्चर एक लेक्चर दररोज घडलं तरी घेता येईल आपल्याला, याचा वापर आपण करूया. त्यासाठी आपल्याला प्रत्येकाचा ईमेल आय डी झूम ॲपवर तुम्ही साईन अप व्हायला पाहिजे, त्यात लॉग इन झालं पाहिजे, तर तुम्ही या क्लासरूमला आपल्याला अटेंड करता येईल. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही आलेला आहात, मोबाईल वापरता आहात, व्हॉट्सअप वापरता आहात, आता ईमेल आय डी काढलेला आहे, बरेच जण ज्यांनी काढलं नाही त्यांनी काढून घ्या आणि झूम ॲप डाउनलोड करून त्यास लॉग इन व्हा. हे झालं झूम ॲपचं. झालं झूम ॲपनंतर या इथं क्लासरूम आहे, क्लासरूम ॲप आहे. क्लासरूम ॲपमध्ये तुम्ही जर का गेला त्यात लॉग इन झाला तर तुम्हाला विविध फोल्डर्स मिळतील, म्हणजे जे काही शिक्षकांनी जे तुम्हाला काही डाटा टाकलेला आहे तो तुम्हाला मिळेल, म्हणजे व्हिडिओ असतील किंवा टेक्स्ट डाटा असेल किंवा क्वेश्चन सेट्स असेल किंवा क्वेश्चन टेस्टचा फॉर्म असेल, तर तो गुगल फॉर्मच्यामधून तुमची ऑनलाईन टेस्टसुद्धा या गुगल क्लासरूमवर आपल्याला घेता येईल आणि तुमची परीक्षासुद्धा या ठिकाणी आपल्याला घेता येईल. त्यात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत, वन सेंटेन्स म्हणजे एका वाक्यातली उत्तरे, डिस्क्रिप्टिव्ह, या सर्व प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारता येतात आणि त्याचे तुम्हाला उत्तरसुद्धा ऑनलाईन लिहिता येतात. म्हणजे आपली परीक्षा घेता म्हणून परीक्षा घ्यायचं झालं तर गुगल क्लासरूमचा आपल्याला वापर करता येईल. नंतर या ठिकाणी डिक्शनरी मी तुम्हाला सांगितलेली आहे, दोन डिक्शनरी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, झूम ॲप झालं, गुगल क्लासरूम झालं. नंतर हे जे आहे ते इलेक्ट्रॉनिक्सचं ॲप आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंटची माहिती मिळवण्यासाठी हे इलेक्ट्रोडॉइड हे ॲप आहे. मी जर का सर्च केलं तुम्ही मगाशी जसं सांगितलं त्यावर तुम्हाला हे ॲप मिळेल, ते इन्स्टॉल केल्यानंतर साधा तर दुःख असं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टन्स कलर कोडची माहिती मिळते, स्मॉल माउंटिंग कंपाऊंडमध्ये रेजिस्टन्स जे आहेत त्यांची माहिती मिळते, इंडक्टरची माहिती मिळते, ओहमचा नियम आपल्याला प्रॅक्टिकल करायचं म्हणतात याच्यामध्ये प्रॅक्टिकल पण करता येतं. उदाहरणार्थ मी सुरुवात करून दाखवतो तुम्हाला, पहिल्यांदा याच्यामध्ये रेजिस्टरचे तुम्हाला दाखवतो, रेजिस्टरचे कलर कोड आहेत, रेजिस्टरचे कलर कोडवरून तुम्हाला आपल्याला रेजिस्टन्स रेड 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 म्हणजे 2.2 किलो ओमचा रेजिस्टन्स आहे, ब्राऊन ब्लॅक रेड 1 किलो ओमचा रेजिस्टन्स आहे. म्हणजे कलर कोडवरून तुम्हाला जी किंमत मिळवता येते, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्ष काम करावायचं असतं त्यावेळेस त्याचा हँडबुक म्हणून त्याचा वापर करता येईल. आणि टूल आहे एक प्रकारचं, म्हणजे टूलच आहे आपल्याला माहिती मिळवण्यासाठी. कलर कोड आहेत आपल्या स्मॉल माउंटिंग डिवाईस जे आहेत, म्हणजे कंपोनंट आहेत जे मोबाईल ॲपमध्ये मोबाईलमध्ये वापरतात, बारीक बारीक कंपोनंट भिंग लावून बघावं लागतात. त्या रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सचा कलर कोड दिला आहे, 123 म्हणजे 12×10³ म्हणजे 12 किलो ओमचा रेजिस्टन्स आहे. असे याची आपण व्हॅल्यू बदलू शकतो, आपल्याला पाहिजे ती व्हॅल्यू टाकू शकतो. कॅल्क्युलेट म्हटलं की ते 15 ओमचा रेजिस्टन्स झाला, 15×10^0 म्हणजे 15 ओम रेजिस्टन्स. त्याचे कोड आणि त्याची व्हॅल्यू दाखवते आहे, म्हणजे तुम्ही काम करतानासुद्धा पटकन तुमचं काम व्हावं, तुम्हाला काय अडचण आली तर पटकन बघता यावं म्हणून त्यांनी दिले. इंडक्टरचे कलर कोड आहेत, इंडक्टर रेजिस्टन्ससारखा छोटे छोटे इंडक्टर्स असतात, त्यांचे कलर कोड्स या ठिकाणी दिलेले आहेत. या कलर कोडचा वापर करून तुम्ही इंडक्टरची व्हॅल्यू ठरवू शकता. कलर कोड बदलला की त्याची कलर बदलला की त्याची व्हॅल्यू बदलते आहे. मी आता कलर बदलतो, त्याची व्हॅल्यू बदलली लगेच. हे इंडक्टरचं झालं. हे ॲडव्हर्टाईज आलेली, म्हणजे फ्री ॲप असतात त्यांना ॲडव्हर्टाईज असेल, त्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळत असतात. आपल्याला फ्री ॲप वापरायचे म्हणजे ॲडव्हर्टाईज आपल्याला तेवढे सहन करायला पाहिजे, त्याला काय आता पर्याय नाही आहे. आपण फ्री ॲपमध्ये ॲडव्हर्टाईज हे असणारच आहे, आपण गृहित धरून चालावं. तो ड्रायबॅक खायचा आहे, तेवढा ड्रायबॅक आपल्याला सहन करायला पाहिजे. ओहमचा नियम, ओहमच्या नियमाचे जे ॲप्स आहेत विविध, हे त्यामध्ये ओहमच्या नियमाचे प्रॅक्टिकल आपल्याला करता येते. म्हणजे प्रवाहाचा प्रवाह हा विद्युत दाबाच्या समप्रमाणात आणि प्रवाह हा विद्युत दुराच्या व्यस्त प्रमाणात, हे प्रॅक्टिकल आपल्याला याच्यामध्ये करता येईल. याच्यामध्ये आयची व्हॅल्यू बदलता येते, म्हणजे प्रवाहाची व्हॅल्यू बदलता येते, व्होल्टेजची व्हॅल्यू बदलता येते, रेजिस्टन्सची व्हॅल्यू बदलता येते, त्याची पॉवरसुद्धा काढता येते. म्हणजे याच्यामध्ये एवढ्या सुविधा याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांनी थोडक्यात आपल्याला 11वीच्या मुलांना प्रॅक्टिकल जर का करायचं म्हटलं तर ओहमच्या नियमाचं प्रॅक्टिकल आपल्याला या ॲपच्याद्वारे करता येईल. तसंच याच्यामध्ये रेजिस्टन्स सिरीज पॅरलल, रेजिस्टन्स सिरीज पॅरलल जोडल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय असेल, एकूण किंमत किती येते, ते सगळं याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे. सिरीज रेजिस्टरची जोडणी, पॅरलल रेजिस्टन्सची जोडणी, समांतर जोडणी, याचं किंमत, ही किंमत बदलली की एकूण किंमत घेतली बदलते. उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो करून, या ठिकाणी मी 20 ओम घेतलं, 120 ओम घेतलं आणि या ठिकाणी 220 ओम घेतलं,
तर आपल्याला ही रेजिस्ट्रेशनची इथं व्हॅल्यू बदललेली आहे, टोटल 76.364 आलेलं आहे. तसेच इथं मी काय करतो, इथं 10 ओहम घेतो आणि या इथं 10 ओहम घेतो. सिरीजमध्ये जोडणी केलेली आहे, त्याचं उत्तर 10 अधिक 2 10 20 किलो ओम आलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीनं आपल्याला याचं प्रॅक्टिकल तुम्हाला करता येईल आणि बरेचशा अडचणी तुमच्या 11वी प्रॅक्टिकल झालेलंच आहे. कपॅसिटर चार्जिंगचं आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या व्हॅल्यू यात टाकल्या तर आपल्याला ओपॅम्पचं सुद्धा प्रॅक्टिकल करता येईल आपल्याला याच्यामध्ये. म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं आपल्याला प्रॅक्टिकल याच्यामध्ये करता येईल. आता हे नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे, गेन 2 आहे. नंतर IC 555 सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकल याच्यामध्ये अस्टेबलचं करता येईल, त्यांनी सोय दिलेली आहे. नंतर असे विविध प्रॅक्टिकल्स आपल्याला याच्यामध्ये याच्या माध्यमातून आपल्याला करता येतील. तुम्ही जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट किंवा इलेक्ट्रॉनिक्स संबंधित ॲप डाउनलोड करा आणि त्याचा तुम्हाला वापर करा. हे एक तुम्हाला उदाहरणादाखल एक ॲप दिलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा चांगले चांगले ॲप माझ्यापेक्षा जास्त शोधून काढू शकाल, फक्त तुम्ही त्यामध्ये सर्च केलं पाहिजे. जसं लहान मुलं मोबाईल म्हणण्यापेक्षा आपल्या जर घरामधलं टी व्ही असतो, ते टी व्हीचा रिमोट वापरतात, मोठ्या माणसांच्यापेक्षा लहान मुलं सराईतपणे टी व्हीचा रिमोट वापरतात. तुम्ही तसं एकदा तुम्ही याचा तुमच्या हातात मोबाईल मिळाला तर तुम्ही त्याचा वापर करून चांगले चांगले ॲप्स डाउनलोड करू शकाल. आपल्याला मोबाईलचा उपयोग शिक्षणासाठी करायचा आहे, करमणुकीसाठी तर आपण आत्तापर्यंत केलेला आहे, आता आपल्याला इथून पुढं जास्तीत जास्त शिक्षणासाठी ॲपचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये दुसरं जे ॲप आहे ते कंपास आहे. कंपास म्हणजे दिशादर्शक आहे आणि लेवल दर्शक आहे, जमिनीचे लेवल जे आहे ते लेवल आणि अँगल दाखवतं, 3D अँगल दाखवतो. आणि याचा वापर आपल्याला डिश अँटिना सेटिंगसाठी करणार आहे. यामध्ये पहिली दाखवते ती दिशा दाखवते, या ठिकाणी ही दिशा जी आहे ती दिशा दाखवते. मी मोबाईल व्हर्टिकल पकडलेला आहे, आडवा केला तर काय होतं आहे, वेस्टला माझं तोंड आहे आणि या ठिकाणी ट्रू अँगल, म्हणजे मोबाईल मी व्हर्टिकल उचलला की उभा अँगल दाखवते की ती 55 डिग्री आहे. आणि हा जो दाखवतो आहे 0 आणि 1 दाखवतो, 0 दाखवतो आहे, हा 0 अँगल म्हणजे ज्या उचललेल्या मोबाईलचा जो प्रतल आहे त्याच्या परपेंडिक्युलर ते प्रतल आहे का नाही ते चेक करण्यासाठी हा रोल दाखवतो आहे. म्हणजे आपण जे 4 दिशा पाहतो ते हे 4 दिशेचा अँगल झाला, व्हर्टिकल अँगल हा झाला आणि व्हर्टिकल अँगलच्या दिशेला समांतर आहे मोबाईल परपेंडिक्युलर आहे का, दिशेला परपेंडिक्युलर आहे का नाही ते पाहण्यासाठी, लेवल पाहण्यासाठी हे रोल दिलेलं आहे. माझं लोकेशन आत्ता कुठं आहे ते लोकेशन दाखवत आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण डिश अँटिना सेट करू त्यावेळेस या ॲपचा आपल्याला वापर करायचा आहे. डिश अँटिना सेट करण्यासाठी आपल्याला इतर कुठल्या उपकरणाची आवश्यकता भासणार नाही डिटेक्टरच्या. नंतर याच्यामध्ये सॅटेलाईट फाइंडर ॲप आहे. सॅटेलाईट फाइंडर ॲपसाठी सॅटेलाईटची दिशा निश्चित करण्यासाठी आपल्याला हे ॲप दिलेलं आहे. तर ह्या ॲपमध्ये गेल्यानंतर ॲपमध्ये मला लोकेशन दाखवत आहे, माझं लोकेशन. नंतर सॅटेलाईट कुठला आपलं सॅटेलाईटचा अँगल शोधायचा, ते सॅटेलाईट निवडता येतं. याच्यामध्ये विविध प्रकारचे सॅटेलाईट त्यांनी दिलेले आहेत, तर सॅटेलाईटचा अँगल आपल्याला निवडून बघून आपल्याला सॅटेलाईटची दिशा शोधण्यासाठी थर्ड ऑप्शन आहे ते दिशा शोधण्यासाठी आहे. आता जर काही मी क्लिक केलं तर त्याच्यामध्ये व्हिडिओ सुरू होईल आणि माझा जो व्हिडिओ चालू आहे हा बंद होईल, त्यामुळे मी हा व्हिडिओ चालू करत नाही. याचा तिसऱ्या ऑप्शनचा वापर करून आपल्याला अँटिना सेट करता येतो, म्हणजे सिग्नल शोधता येतं, सिग्नलची स्ट्रेंथ पाहता येते आणि अचूक अँगल आपल्याला सेट करता येतो ह्या ॲप फाइंडरसाठी. नंतर हे पण ॲप तसंच आहे, सॅटेलाईटचा अँगल फाइंड करण्यासाठी आहे. नंतर याच्यामध्ये आपण डिक्शनरी पाहिलेलेच आहेत. नंतर हे स्काय मॅप आहे. स्काय मॅप म्हणजे प्रत्यक्ष आकाशामध्ये ग्रह, तारे, कॉमेट्स वगैरे आपल्याला जर का शोधायचे असतील तर आपल्याला प्रत्यक्ष लाईव्ह स्काय आपल्याला दाखवते. आत्ता आकाशामध्ये कोणते तारे आहेत, कोणता ग्रह आहेत, ते सर्व यामध्ये दाखवत आहे. आत्ता चंद्र कुठं आहे ते सगळं दाखवत आहे या ठिकाणी. मी आकाशामध्ये वर व्हर्टिकल पकडलं आहे आणि बघतो आहे त्याच्याकडे आणि माझ्या मोबाईलच्या पाठीमागं बरोबर चंद्र इथं असणार आहे. चंद्र दाखवत आहे, चंद्र मला झूम पण करता येते असं. म्हणजे एक छंद आहे किंवा भूगोलाच्या विद्यार्थ्यांना याचा वापर करता येईल. म्हणजे अँड्रॉइड मोबाईलचा वापर फक्त इलेक्ट्रॉनिक्सच्याच विद्यार्थ्यांना करता येईल असं काही नाही. सर्व ब्रँचच्या माध्यमाच्या सर्व ब्रँचच्या शाखांच्या विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर करता येणार आहे. त्यासाठी मी एक हे ॲपची माहिती दिलेली आहे. दुसरे जे ॲप आहे हे
बँकेंचे ॲप आहेत, बँकेचे ॲप म्हणजे विविध बँक, स्टेट बँकेचे ॲप आहे, स्टेट बँकेचे ॲप असतात, महाराष्ट्र बँक, विविध बँकेचे वेगवेगळे ॲप आहेत, त्याचा वापर करून आपल्या बँकेतले पैसे ट्रान्झॅक्शन्स करता येतात. नंतर गॅस बुकिंग, म्हणजे आपल्याला जर का गॅस बुक करायचा असेल तर गॅस बुक करता येतो. गॅस म्हणजे आपला घरगुती जो गॅस आहे, सिलेंडर आपण वापरतो, गॅस सिलेंडर, ते गॅस सिलेंडर जर का बुकिंग करायचं असेल तर गॅस सिलेंडर याच्यावर बुकिंग करता येतं, आणि याचा वापर करून आपल्याला पैसे पण भरता येतात. आपल्याला फक्त आल्यानंतर सिलेंडर घ्यायचा आहे घरामध्ये. नंतर याच्यामध्ये महावितरण, म्हणजे इलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी एक ॲप आहे महावितरणाचं, महावितरण ॲप भारत गॅसचं आहे माझ्याकडं. नंतर वेंटोस, एक हवामानाचा अंदाज बघण्यासाठी एक ॲप आहे, याच्यामध्ये हवामानाचा अंदाज आपल्याला पाहता येतो आहे. पाऊस, पाऊस पडेल का नाही, टेम पाऊस पडेल का नाही तो हा अंदाज, पाऊस पडेल का नाही तो हा अंदाज इथं दाखवत आहे. नंतर टेम्परेचर दाखवत आहे, माझं लोकेशन दाखवत आहे, नंतर दिवस दाखवत आहे आणि वेळ दाखवत आहे. नंतर हे माझं लोकेशन दाखवत आहे, या लोकेशनला वाऱ्याची दिशा दाखवत आहे आणि आकाशामध्ये ढग आणि ते पण राहतं. पुन्हा वाऱ्याची दिशा जर का प्रत्येक वेळेला जर का पुढचा अंदाज बघायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी विविध वाऱ्याची दिशा, ढगाळ वातावरण आहे का नाही, वेळ, टेम्परेचर सर्व दाखवत आहे, कालावधीनुसार बघता येते. याचा वापर शेतकऱ्यांना करता येईल, म्हणजे तुम्ही जे ॲप डाउनलोड करताय त्याचा कामासाठी सुद्धा वापर करता येईल. म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना, तुमच्या पालकांना बँकेतली कामं करायची असेल, गॅस बुकिंग करायचं असेल, लाईट बिल भरायचं असेल, हवामान, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाजची आवश्यकता असेल, किंवा जे प्रवास करतात त्यांना हवामान अंदाजची आवश्यकता आहे. नंतर बातम्या जर का बघा वाचायच्या असतील तर प्रत्येक वृत्तपत्राचे विविध ॲप्स आहेत. प्रत्येक वृत्तपत्राचे ॲप जर का डाउनलोड करायचे नसतील तर तुम्ही गुगलवर जर का जाऊन सर्च केला आणि न्यूजपेपर जर का सर्च केला तर प्रत्येक पेपर तुम्हाला वाचता येतो. आणि आत्ता सध्या कोविडच्या 19 कालावधीमध्ये आपल्याला इतरांशी संपर्क येऊ नये म्हणून या ॲपचा वापर करून पेपरसुद्धा डिस्ट्रीब्युशन बंद केलेलं होतं पेपरचं, न्यूजपेपरचं. आणि त्या कालावधीमध्ये मोबाईलमध्ये न्यूजपेपर उपलब्ध होते आणि त्या न्यूजपेपरचा वापर करून माणसं बातम्या वाचत होते. तसंच तुम्हाला आत्तासुद्धा न्यूजपेपर, कुठलाही जगातलं न्यूजपेपर तुम्हाला मोबाईलवर बघता येईल, त्याचे ॲप्ससुद्धा उपलब्ध आहेत. असे विविध ॲप्स तुम्ही पाहत आहात, या ॲप्सचा वापर करून तुम्ही शिक्षण घ्या, एज्युकेशन घ्या. तुम्हाला जर का कोणती अडचण आली, कोणाला जर अजून जर काही माहिती पाहिजे, शंका असेल तर मला संपर्क साधा. माझ्याशी मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, नंतर माझे ईमेल अकाउंट तुम्हाला माहीत होईलच आता, कारण की आता लॉग इन झालं की मी कळेलच तुम्हाला. माझ्याकडून तुम्हाला ईमेल पण येतील आणि त्याच्यावर लिंक पण येईल तुम्हाला झूम ॲपची, त्यामुळे तुम्हाला ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला माहीत होईल. त्या माध्यमातून माझ्या संपर्क साधा. तुम्हाला कोणती शंका असेल तर मला विचारा, मी त्या शंकेचं निरसन करण्याचा, मी माझ्या जवळ असलेल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून तुम्हाला शंका निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच, टेक केअर. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि अभ्यास पण करा, आणि मोबाईलचा अभ्यासासाठीच फक्त वापर करावा अशी माझी आणि पालकांची पण तुमची तीच अपेक्षा असणार आहे. करमणुकीसाठी आपण वापर केलेला आहे आत्तापर्यंत, आता अभ्यासासाठी करावा ही विनंती सर्वांना. थँक्यू.